नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन विशेष असं नारळी भात किंवा नारळी पौर्णिमेला जे मी व्हिडिओ शेअर केला होता त्याची फुल व्हिडिओ नारळी भाताची. तर चला पटकन जाऊन नारळी भात बघूया आणि अगदी सुपर इन्स्टंट आणि सुपर टेस्टी अँड डिलिशियस होतो, अगदी कमी वेळेमध्ये झटपट होतो. तर चला बघूया. तर इथं आपलं असं मस्तपैकी चमचमीत मऊ तरीसुद्धा मोकळा असा नारळी भात रेडी आहे. तर इथं योग्य प्रमाण आपण बघूया. इथं मी घेतले 4 ते 5 जणांसाठी भात शिजवलेला. आपल्याला जसं रेग्युलर तेल आणि मीठ टाकून आपण भात करतो अगदी तसंच करायचं आहे. त्याच्यासाठी लागणारे ओलं नारळ 1 वाटी घेतलेलं आहे काप नारळाचे. त्याच्यासाठी अख्खी साखर 1 वाटी घेतले. इथं मी पावडर शुगर नाही घेतले, जसे आपली चहाची साखर असते अगदी तशीच घेतली. 1 वाटी साखर 1 वाटी नारळीचे काप. आणि इथं ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं 12 ते 15 मी काजू घेतले आणि 20 ते 25 बदाम घेतले बारीक काप करून. काजू मी 2 भागात कापलेले आहेत. मनुके घेतले 25 ते 30 आणि इथं 5 हिरवी इलायची घेतलेली आहे. आता फोडणीसाठी आपल्याला लागणारे नॉनस्टिकची कढई, तर तुम्हाला हवं तर तुम्ही नॉनस्टिक घेऊ शकता किंवा साधी कढईसुद्धा घेऊ शकता, पण ही पटकन परतून होतो त्यामुळे नॉनस्टिक असेल तर नक्कीच घ्या. 2 चमचे आपल्याला ड्रायफ्रुट्स फ्राय करण्यासाठी किंवा तडका देण्यासाठी नारळी भाताला तूप लागणार आहे. तुपाच्याऐवजी तुम्ही डालडा किंवा तेलसुद्धा वापरू शकता, पण इथं बटर नका वापरू, नाही तर तो भात जो आहे तो गोड न होता सॉल्टेड होईल. तर इथं ड्रायफ्रुट्स मी टाकलेले आहे म्हणजे काजू आणि बदाम. काजूचे मी 2 भागच केले, काजू मी बारीक नाही कापले. बदाम मी स्लायसरने बारीक कापून घेतलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही बारीक मोठे काप करू शकता ड्रायफ्रुट्सचे. जसं मी सांगितलं ड्रायफ्रुट्ससुद्धा कमी जास्त करू शकता. आवडेल तर जास्त ॲड करा, कमी आवडतील तर कमी ॲड करा. ते इथं छानपैकी कडक तुपामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स जे आहे ते भाजून घ्यायचे आहे. तूप मी 2 चमचेच घेतलेले, मोठे 2 चमचे, आणि काजू बदाम मनुकी छानपैकी परतून घ्यायचे तुपावरती. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला कोकोनट आणि साखर कसे क्रश करायचे. मिक्सरचा जो मध्यम भांडं असतं त्याच्यात नारळ साखर आणि इलायची मी घेतलेली आणि ते वाटून घ्यायचे. आता हे परतून झालं थोडंसं हलकं गुलाबी झाले काजू आणि बदाम की लगेच ह्याच्यात टाकायचे आपले जे क्रश आहे नारळ आणि साखरेचं ते टाकायचं. आता ते सुद्धा कसं बारीक करायचं, किती बारीक करायचं ते सुद्धा आपण बघूया. तर हे बघा छान असं परतून घ्यायचं. तेव्हापर्यंत हे परत मी स्लो गॅस केलेला आहे, मीडियम टू किंवा हाय किंवा मीडियम नाही आहे. काही सटन रेसिपी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला स्लो गॅसवरतीच काम होतं, तर अशीच ही सुद्धा एक रेसिपी आहे जी अगदी स्लो गॅसवरती होते. आता आपला क्रश करून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा झालेला आहे क्रश. साखरसुद्धा बारीक झाली आहे, नारळसुद्धा. असा मोकळा हा क्रश करायचा आहे आपल्याला, किस करायचा आहे. तुमच्याकडे किस असेल, पिठी साखर असेल तर ती घेतली तरी चालेल, रेशो सेम घ्या. तर परतून घ्यायचायला साखर आणि नारळाच्या क्रशला सुद्धा हलकं गुलाबी कलर आला की बस समजून जायचं आपला जी फोडणी आहे नारळाची ती रेडी. शिजलेला भात मोकळा करायचा आणि ह्याच्यात मिक्स करायचा. छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं, स्टर करून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटासाठी ह्याला वाफ काढायची. आत्ता ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल आपण काय टाकणार आहोत, तर बऱ्याचशा जणांना केसर आवडतो, केसर कलर आवडतो, त्यामुळे मी एका बाजूला इथं गरम दुधामध्ये केसर भिजून ठेवलेलं आहे, ते मी ह्याच्यात सोडणार आहे साईडने. कारण की मला पूर्ण नारळी भात जो आहे तो कलरफुल नाही आवडत, त्यामुळे मी ह्याला थोडं बिर्याणीसारखा टच देणार आहे. म्हणजेच एक अर्धा भात आपला पिवळा राहिला आणि अर्धा पांढरा, व्हाईट अँड येलो. हवं तर तुम्ही पूर्ण भातालासुद्धा कलर देऊ शकता, केसरचा मिक्स करू आणि किंवा कलरसुद्धा ॲड करू शकता आवडीनुसार तुमच्या. आता बस ह्याला 2 मिनटं झाकण ठेवल्याने आता ह्याला परतून घ्यायचं. मस्तपैकी आपला खमंग नारळी भात रेडी आहे. बरेचसे जुन्या काळातसुद्धा साखरेचाच नारळी भात करायचे, कारण की त्या काळात साखर महाग असायची आणि जे श्रीमंत लोक असायचे ते साखरेचाच नारळी भात करणं प्रेफर करायचे. तर आय होप हे इन्स्टंट होतं. गुळाचा भात बराच वेळा चिकट होतो किंवा गोड कमी लागतो, त्यामुळे हा साखरी नारळी भात जो आहे तो नक्की तुम्ही ट्राय करा, खूप आवडेल. अधेमध्ये कधीही तुम्ही हवं तर करू शकता, अगदी झटपट होतो. लहान मुलांना तो खूपच आवडणार आहे. तुम्ही सकाळच्या गरबडीमध्ये टिफिनमध्ये सुद्धा हे करू शकता, लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा अगदी झटपट होतो. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, ला विसरू नका, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.